सांगली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रंग भरलेला असताना आता करणी भानामतीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. खानापूरच्या एका ग्रामपंचायतीच्या पॅनलवरच थेट करणी भानामती करण्यात आली आहे. तर वाळवा तालुक्यातल्या कनेगाव या ठिकाणी देखील भानामतीचा केल्याचा प्रकार समोर आलाय. सांगली जिल्ह्यातल्या गावागावात ग्रामपंचायती निवडणुका चुरशीने सुरू आहेत. स्थानिक पातळीवर पॅनलच्या माध्यमातून होणारा लढतीचा प्रचार अगदी जोमात आणि धूमधडाक्यात सुरू आहे. 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या आणि सरपंचपदाच्या निवडणुका पार पडत आहेत. मतदानाला आता काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे प्रचाराबरोबर करणी भानामतीचा प्रकार खानापूर तालुक्यातल्या जाधवनगर ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढणाऱ्या एका पॅनलवर चक्क करणी भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गावामध्ये हनुमान विकास आघाडी पॅनलच्या प्रचारासाठी लावण्यातल्या बॅनरखाली हळदी, कुंकू आणि लिंबू ठेवण्यात आला आहे. थेट पॅनलच्या विरोधात करण्यात आलेल्या भानामती प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर वाळवा तालुक्यातल्या कनेगाव या ठिकाणी देखील करणी भानामतीचा प्रकार समोर आला आहे. गावाच्या बाहेर एका बुट्टीमध्ये काळी बाहुली, लिंबू, हळद, कुंकू, नारळ आणि हिरवे कापड असे वस्तू ठेवण्यात आल्याचे समोर आले आणि हा करणी भानामतीचा प्रकार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाल्याची चर्चा गावात सुरू आहे.